गुह रक्त सळसळत असेल तर त्यासाठी हिम्मत लागते आणि ती नेहमीच असते. हितेश वासकर माधव आमचे मित्र शेगावचं, त्यांचं देखील वेलकम आपण करू. अजून एक सन्मान मंचावरती होईल आणि तो सन्मान आकाश म्हात्रे यांचा. आणि तदनंतर मैदानावरती आपण परतू जिथे रायवल रिज बॅक 2022-23 इंटरटेनमेंट 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 म्हणजे खारडी विरुद्ध वाकळांची मॅच. आणि पुन्हा एकदा तो सिलसिला सुरू झाला आहे 2023-24 हंगामात. आणि थोड्याच वेळात मॅच ऑन होईल. थांबायचं केतन 2 मिनिटं. लॉट्स आपण एक कंप्लीट करतोय व्यासपीठावर. स्वर्गीय रामदास स्मृती चषक तर 9 तारखेचा आपण ड्रॉ टाकतोय. 9 तारखेला पहिली मॅच आपण पाहूयात कुणाची असेल. 2 दिवसीय स्पर्धा ग्रामीण क्रिकेट संलग्न साबे आणि बेतवडे. 9 तारखेला सकाळी पहिला सामना 9 वाजता. दुसरी मॅच असेल कल्याण डोंबिवली क्रिकेटची. हीच परंपरा, हीच एक ओळख आहे की जेवढे संघ असतील त्यांचा एकत्रित ड्रॉ केला जातो. आणि 9 तारखेला डिसेंबरला दुसरी मॅच आहे मोठी देसाई त्यांच्या विरुद्ध कोळेगाव. मॅच नंबर 2 बरोबर तुम्हाला 9:30 रिपोर्ट करायचा. मॅच नंबर 3 स्वर्गीय रामदास स्मृती चषक 11 फाटक क्रिकेट क्लब ही स्पर्धा आहे. बामाली आणि त्यांना फाईट करेल खिडकाळी महेश शेट्टी. काल बामालीनं रायगडमध्ये जाऊन पनवेल गाजवलं, 3 सामने जिंकले. आई 11 बामाली टीमनं, आई गावदेवी बामाली स्पोर्ट्स या नावानं खेळताना. मॅच नंबर 4 जयनुमान डायगर आणि त्यांच्या विरुद्ध असेल वाकळन ब जगदंब. हे पहिल्या दिवसाचे लॉट्स होतं. चला आपण मॅच 2 मिनिटांमध्ये लगेच सुरू करू, थोडं पटकन ड्रॉ करूयात आपण. सेकंड मॅच सेकंड राऊंडची आपल्या समोर आहे खारडी विरुद्ध वाकण. आणि थोड्या प्रतीक्षेनंतर सामना लगेच आपण सुरुवात करणार आहोत. 10 डिसेंबरची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटई आणि त्यांच्या विरुद्ध सामना खेळ पहिला 10 डिसेंबरला पहिला सकाळी बरोबर 9 वाजता. वडवली अ हा संघ इन ॲक्शन असेल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटई वर्सेस वडवली अ अशी मॅच आहे. त्यानंतर सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 10 डिसेंबरला मॅच नंबर 2 पहिल्या फेरीतला दुसरा सामना. 11 फाटक क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा. शिरडोन कन्स्ट्रक्शन DPL देखील खेळताना तुम्हाला देखील भरत पाटील यांची टीम. आणि शिरडोनला फाईट करणारी टीम आहे भोपर. मॅच नंबर 3 जुनी डोंबिवली गिरजाई माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आणि त्यांना फाईट करेल इन ॲक्शन. मॅच नंबर 3 मध्ये देसाई मोरेश्वरचा संघ इन ॲक्शन असेल. वागेश्वर देसाई मोरेश्वर दादाची टीम खेळ. उत्तरशिव ब आणि उत्तरशिव ब ला फाईट करेल मुकाशी पाडा. चला आता आपण मॅच सुरू करूयात. 4 षटकं वाकांना बनवले 36 आणि 37 धावांचं लक्ष मैदानावरती उभारलंय मोतीराम भोईरन कंपनी.